पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. औरंगाबाद मनपाने दुपारच्या जेवणासाठी गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिलाय. डबा घेऊन या नाहीतर स्कॉनची खिचडी पाठवली जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आलाय. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. वसुली कर्मचाऱ्यांना ठराविक मालमत्तांची यादी देण्यात आलेली आहे. मात्र हे कर्मचारी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन वसुली करतात का, कार्यालयात वेळेवर येतात का याची तपासणी कर मूल्य निर्धारक आणि संकलक अपर्णा थेट जे आहे त्यांनी सुरू केलेली आहे. या दोन दिवसाच्या पाहणीमध्ये दोन प्रभागामध्ये तब्बल 52 कर्मचारी गैरहजर आढळून आलेले आहेत. याच बातमी संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून. माधव, औरंगाबाद मनपाने आता दुपारच्या जेवणासाठी गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिलेला आहे, काय अधिक अपडेट्स? प्रियांका, औरंगाबाद महानगरपालिकेची कोट्यवधी थकबाकी अनेक थकबाकीदारांकडे आहे. साधारणतः पाणीपट्टी आणि मालमत्ता अशी मिळून जवळपास 550 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि त्यामुळेच औरंगाबाद महानगरपालिकेची ओळख ही कंगाल महानगरपालिका अशी केली जाते आणि वारंवार असं सांगितलं जात आहे अधिकाऱ्यांकडून की तातडीनं जे काही थकबाकी आहे ती पूर्ण कम्प्लीट करा. मात्र अधिकारी आणि कर्मचारी हे दोघेही चालढकलपणे काम करत असतात, गैरहजर असतात, हे सगळं आता निदर्शनास आलंय आणि त्यामुळे त्या विभागाचे जे प्रमुख आहेत अपर्णा थेटे यांनी थेट आता आदेश दिलेले आहेत. येत्यावेळी एकतर डब्बा घेऊन या, जेवण्यासाठी घरी जाण्याची परवानगी आता बंद करण्यात आलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्ही डब्बा नाही आणलात तर तुम्हाला इस्कॉनची खिचडी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये मिळेल, फुकट मिळेल, ती खा आणि जवळपास 550 कोटी रुपयाचं जे काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेची रक्कम वसुली करा आणि मग त्यानंतरच तुम्हाला पुढची प्रक्रिया करता येईल अशा सूचना केलेल्या आहेत. तसे आदेश सुद्धा काढलेले आहेत आणि त्यामुळे आता औरंगाबाद महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जे पाणीपट्टी वसुली करतात आणि मालमत्तेची निधीचं वसुली करतात त्यांना आता जबर झटका बसलेला आहे. नक्कीच माधव, दिलेल्या या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.